सातारा जिल्ह्यामधल्या कराड तालुक्यात साजूर हे गाव आहे. या गावामधील बाळासाहेब चव्हाण या शेतकऱ्यानं दुधी भोपळ्याचं विक्रमी उत्पन्न घेण्याची कमी साधली. त्यांनी 20 गुंठ्यात दुधी भोपळ्याची लागवड केली होती. त्यांच्या भोपळ्याला सध्या मार्केटमध्ये 25 रुपये प्रति किलो इतका दर मिळतोय. ही आहे बाळासाहेब चव्हाण या शेतकऱ्याची दुधी भोपळ्याची शेती. त्याने 20 गुंठ्यात दुधीची लागवड केली आहे. बाजाराचा विचार करून पिकांची निवड केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न घेता येतं हे चव्हाण कुटुंबियांनी दाखवून दिलंय. दुधीची लागवड करण्यापूर्वी चव्हाण यांनी जमीन नांगरून घेतली, तसंच त्यावर रोटर फिरवून 5 फुटावर बेड तयार केले. त्यावर सरी पाडून 1.5 फुटावर दुधी भोपळ्याची लागवड केली. लागवडीनंतर पोटॅश आणि रासायनिक खताची मात्रा दिली, तसंच ठिबकच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. लागवडीच्या 3 महिन्यानंतर वेलींना काठ्यांचा आधार दिला. त्यानंतर दुधीच्या प्रत्यक्षात उत्पादनाला सुरुवात झाली. माझे 20 गुंठ्यामध्ये दुधी आहे. ती लागवड आम्ही सरासरी आम्ही 10 पोती लागवड टाकून ते दुधीचा प्लॉट आणलेला आहे. तर सरासरी आम्हाला दिवसाला 400 ते 500 किलो माल निघतो त्या दुधीमधला. कीटकनाशक जी फवारणी आहे ती वेळ दिवसातून 3 वेळा आम्ही घेतो. त्यापासून चांगलं त्या उत्पन्न मिळतं आहे आम्हाला. शेवटी आणि पुणे आणि मुंबई ह्या मार्केटमधून आम्हाला इकडं आणि मागण्याचा जे चालू आहे. 20 गुंठ्या क्षेत्रावर दुधीच्या लागवडीसाठी चव्हाण यांना 30,000 रुपये खर्च आला. सध्या त्यांना 500 ते 600 किलो दुधी भोपळ्याचं उत्पादन होत असून पुणे भाजीपाला मार्केटमध्ये प्रति किलो 25 रुपयाचा दर मिळतोय. दुधीच्या विक्रीतून चव्हाण यांना महिन्याकाठी 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असून आगामी काळातही भाजीपाला पिकाची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळेसची पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळे आपल्या ज्या मालाला उत्पन्नही भरपूर निघत आहे. त्याचबरोबर आपल्या प्लॉट यानंतर आपण कारली दोडका याचं बी उत्पन्न घेणार आहे, कारण की आपल्याला पुढे मुंबई पुणे या मार्केटमध्ये मागणी वाढलेली आहे. खरं तर चव्हाण यांच्याकडे सिंचनाची सुविधा नव्हती, मात्र आता सिंचनाची सुविधा झाल्यामुळे त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड सुरू केली आहे. फार पूर्वीपासून ह्या माळव्यांचा नाद आहे, पण आम्हाला पाणी नसल्यामुळं आमचं सगळं खोळंबलं होतं. आता आम्ही बोर मारल्या, त्याच्यावर 5 मोटर बसवल्या आणि त्यापासून आम्ही हे भाजीपाल्याचं उत्पन्न चालू केलेलं आहे. पारंपरिक पिकामागे धावण्याऐवजी शेतकऱ्यांनी बाजाराची गरज ओळखून पिकांची निवड करण्याची आवश्यकता आहे, तरच शेती फायदेशीर होण्यास मदत मिळणार आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा.